वायु प्रदूषण, वायु म्हणजे हवा आणि प्रदूषण म्हणजे हवेमध्ये जे घटक असतात त्यांचं प्रमाण कमी जास्त होणे याला वायु प्रदूषण आपण म्हणतो. मग वायु प्रदूषण कशामुळे होतं ते आपण बघणार आहोत. इंधनांचा अतिवापर, घरगुती वापरासाठी आपण मोठ्या प्रमाणावर इंधन वापरतो, जसे सीएनजी गॅस, नॅचरल गॅस, केरोसिन, रॉकेट, पेट्रोल वगैरे. या सर्व गोष्टींच्या अतिवापरामुळे कार्बन डायऑक्साइड हवेमध्ये सोडला जातो. त्यानंतर दुसरं कारण आहे कारखान्यातून बाहेर पडणारे दूषित वायू. बऱ्याच मोठमोठ्या कारखान्यातून चिमणीद्वारे नायट्रोजन, कार्बन डायऑक्साइड या वायूचे उत्सर्जन मोठ्या प्रमाणामध्ये होत असते आणि यामुळे वातावरणातील कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण वाढते. तिसरं कारण आहे वाहनातून बाहेर पडणारा धूर. बालमित्रांनो, वाहनांमधून मोठ्या प्रमाणामध्ये कार्बन डायऑक्साइड, कार्बन, फ्लोरॉल, क्लोरीन यासारखे वायू मोठ्या प्रमाणात बाहेर पडत असतात आणि यातून देखील कार्बन डायऑक्साइड मोठ्या प्रमाणात बाहेर पडतो आणि यामुळे वातावरणामध्ये कार्बन डायऑक्साइडचे जे प्रमाण आहे त्यापेक्षा जास्त प्रमाण कार्बन डायऑक्साइडचं होतो. मग झाडे जी असतात ती कार्बन डायऑक्साइड शोषून घेत असतात, मात्र मानवाने अनेक कारणांसाठी वृक्षतोड सुरू केलेली आहे आणि या वृक्षतोडीमुळे हा अतिरिक्त झालेला कार्बन डायऑक्साइड शोषण्यासाठी झाड कमी पडत आहे आणि त्या पर्यायाने त्याआधारे या पृथ्वीचं तापमान, कार्बन डायऑक्साइडचं प्रमाण जास्त झाल्यामुळे वाढत आहे. त्यालाच आपण ग्लोबल वॉर्मिंग म्हणजेच जागतिक तापमान वाढ असं आपण म्हणतो.